नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. देशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली असताना काँग्रेसला गोव्यात जबरदस्त धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसच्या 8 आमदारांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला. गोव्यामध्ये काँग्रेसचे 11 आमदार आहेत, त्यापैकी दिगंबर कामत, मायकल लोबो, दियाल्ला लोबो, राजेश फळदेसाई, रदाल फर्नांडिस, अलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प अमोणकर या 8 आमदारांनी हाताची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सर्वांचे स्वागत केले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 84% पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील चिरले तसेच पेण पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक पार्क, टाउनशिप आणि रोजगार निर्मिती या 3 बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्या माध्यमातून या भागाचा सुनियोजितपणे विकास होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला. शिवडी येथून सुरू झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांनी प्रत्यक्ष सागरी सेतूवर जाऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी MMRDA महानगर आयुक्त श्रीनिवास यांनी कामाबाबत माहिती दिली. कर रूपातील महसूल गळती शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा त्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी खारघर येथे केले. केंद्र शासनाने GST कर्मचाऱ्यांसाठी खारघरमध्ये नव्याने बांधलेल्या GST परिसर या निवासी संकुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी GST कर्मचाऱ्यांच्या महसुली संकलनात दरमहा वाढ करण्याच्या कामगिरीचे खास कौतुक केले. या समारंभास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, GST विभागाचे अशोक कुमार मेहता, विवेक चौधरी, PK गुप्ता, संगीता शर्मा, सचिव तरुण बजाज आणि इतर अधिकारी उपस्थित होते. पारेख ॲप्ल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीशी संबंधित झालेल्या पैशाच्या अफरातफरी प्रकरणी ED बुधवारी मुंबईतील रक्षा बुलियन आणि क्लासिक मार्बल्स यांच्या 4 ठिकाणी छापे टाकले. या ठिकाणी एकूण 431 किलो सोने चांदी जप्त करण्यात आले. सन 2018 पारेख ॲप्ल्युमिनेक्स कंपनीविरुद्ध 2,296 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान रक्षा बुलियन्स आणि क्लासिक मार्बल्स यांच्यात काही आर्थिक व्यवहार समोर आले. त्यानुसार ED दोघांशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली आहे. पोलादपूर तालुक्यात चौपदरीकरणासोबतच विविध विकास कामांची रेलचेल सुरू आहे. असे असले तरी देखील या विकास कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या सामानाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विविध कामांसाठी वापरण्यात येणारे सामान हे त्याच ठिकाणी उघड्यावर ठेवले जाते, त्यामुळे या सामानांची वरचेवर चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक चोरीच्या घटनांबाबत पोलीस स्थानकात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, मात्र तक्रार दाखल केल्यानंतर पुढे तपासाबाबत कोणतीही विशेष हालचाल झालेली नाही. मुंबई गोवा महामार्गावरून गेल्या काही महिन्यांपासून ट्रक्स कंटेनर्समधून काही प्रमाणात स्टील परस्पर संगनमताने काढणे, जुने विजेचे खांब कापून त्याची वाहतूक करणे, दरीलगतचे क्रॅश बॅरियर्स दरीत ढकलून त्याची परस्पर वाहतूक करून विक्री करणाऱ्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. रोहे येथे रेल्वे पोलीस चौकीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नुकताच ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत फलाटावर सापडलेल्या बालकास त्याच्या पालकांकडे सुपूर्द केले. रेल्वे सुरक्षा बलातर्फे रेल्वेच्या मालमत्ता रक्षणासह प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध अभियान राबवण्यात येतात. रोहा रेल्वे पोलिसांचे मुख्य आरक्षक BK दिवशे आणि BS वर्मा हे फलाट क्रमांक 1 कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना एक लहान मुलगा रडत असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या परिसरात त्या बालकाच्या पालकांचा तपास सुरू केला. दरम्यान अष्टमी रोहा येथे राहणारे मोहम्मद वाजेद आणि त्यांची पत्नी आपल्या हरवलेल्या लहान मुलाचा शोध घेत असल्याचे समजले. त्यावेळी चौकीत असणारा बालक रेल्वे पोलिसांनी त्यांना दाखवला. आई वडिलांनी आपल्या मुलाला ओळखले. अरहान हा आपला मुलगा असून घराबाहेर खेळता खेळता गायब झाला आणि तेव्हापासून आम्ही त्याचा शोध घेत असल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करत रोहा रेल्वे पोलिसांनी
आणि अरहान याला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केला. महाड तालुक्यात जिल्हा परिषद आणि राज्य शासनाचे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पावसाळ्यात शेळी, बैल, गाय, म्हैस, पाळीव जनावरांवर विविध आजार होत असतात. मात्र गावातील दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने पशु आणि शेळी पालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाड तालुक्यात प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात एक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासह त्यांचे सहकारी अशी पदे मंजूर आहेत. मात्र पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने हे दवाखाने बंद राहत आहेत. महाड तालुक्यातील अनेक शेतकरी हे शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन आणि दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करतात. मात्र जनावरांना वेळीच आरोग्य सेवा मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या दवाखान्यांकडे डॉक्टर फिरकत नसल्याने दवाखान्यातील औषधांचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात अशी मागणी महाड तालुक्यातील पशुधन पालकांकडून केली जात आहे. कर्जत नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या कंटेनर सर्व्हेमध्ये कर्जत शहरात डेंग्यू सदृश रुग्ण आढळून आले. त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक सर्व भागात फिरून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान नगर परिषदेतर्फे शहरात औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. शहरात डेंग्यू सदृश रुग्ण आढळत असल्याची माहिती कर्जत उपजिल्हा रुग्णालयाकडून नगर परिषदेला देण्यात आली. त्यानंतर नगर परिषदेने तात्काळ शहरातील सर्व भागांमध्ये कंटेनर सर्व्हे करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये शहराच्या विविध भागात आतापर्यंत सुमारे 20 रुग्ण आढळून आले. कर्जत शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने नगर परिषद सतर्क झाली आहे. नागरिकांना सूचना देण्यासाठी दवंडी देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यायला हवी याविषयी परिपत्रक काढले आहे. महाराष्ट्र भूमीचे महान सुपुत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात आला आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तैलचित्र उभारण्यात आले आहे. यांचे अनावरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतीय स्वतंत्र संग्रामामध्ये तसेच गोव्याच्या मुक्तीसंग्रामामध्ये ज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरव रशियाने केला. याचा अतिशय आनंद आहे. त्याचबरोबर मला या लोकार्पण सोहळ्याची संधी दिली याबद्दल आभारी आहे असे म्हणाले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा गौरव आणि भारत रशिया संबंध दृढ करण्याच्या अनुषंगाने त्यांचा पुतळा मॉस्को शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींसोबत बसवला आहे. पर्यटकांचे आकर्षण आणि स्थानिकांसाठी दळणवळणाचे साधन असलेल्या माथेरानच्या मिनी ट्रेनमधून एप्रिल ते ऑगस्ट 2022 या 5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 1.5 लाखाहून अधिक पर्यटकांनी सफर केली असून मध्य रेल्वेला सुमारे 1 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला बहुसंख्य पर्यटक भेट देत असतात. आटोक्यात आलेला कोरोना संसर्ग आणि लागून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटकांनी माथेरानला जाणे पसंत केले. निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडवत डोंगरमाथ्यापर्यंत धावणारी माथेरानची मिनी ट्रेन अबाल वृद्धांना आकर्षित करत आली आहे. गेल्या 5 महिन्यांमध्ये तब्बल 1,54,000 अधिक पर्यटकांनी या मिनी ट्रेनमधून सफर केली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला 1,12,00,000 रुपये महसूल मिळाला आहे. सध्या मिनी ट्रेनची माथेरान ते अमन लॉज अशी शटल सेवा सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालय ते JNPT पोल तसेच द्रोणागिरी नोड भेंडखळ BPCL प्रोजेक्ट सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्ता येथे होत असलेल्या अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग ताबडतोब हटवण्यात यावी अशी मागणी उरण मतदारसंघाचे आमदार महेश पाडवी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार महेश पाडवी यांनी निवेदनात म्हटले आहे की कळंबोली ते उरणकडे जाणाऱ्या रस्त्यावर D-पॉईंट राष्ट्रीय महामार्ग कार्यालय ते JNPT पोल तसेच द्रोणागिरी नोडमधील सर्व्हिस रोड भेंडखळ BPCL सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा अवजड वाहने अनधिकृत पार्किंग केली जातात. त्यामुळे या परिसरात अनेकदा अपघात होऊन दुचाकी स्वार जखमी आणि मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आणि त्यासाठी हे बेकायदेशीर अनधिकृत पार्किंग बंद करून रस्ते मोकळे करावेत असेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
वेदांता समूह आणि फॉक्सकॉन कंपनी यांचा प्रकल्प पूर्वी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला असल्याचे म्हणत विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोस शब्दात उत्तर दिले आहे. वेदांता समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून होऊ घातलेला 1,66,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरातमध्ये साकारणार आहे हे शिंदे फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी यावर प्रतिक्रिया देत पूर्वी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवले आहे. शासनाच्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील बॉयरल इंडिया 2022 प्रदर्शन चर्चासत्र आणि कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यात उद्योगासाठी पूरक वातावरण असून उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा आणि प्रोत्साहनपर पॅकेज राज्य शासन देईल असे प्रतिपादन उद्योगमंत्री सामंत यांनी केले. यावेळी आमदार महेश बालदी, निरंजन डावखरे, रमेश पाटील, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनात जर्मनी, स्वित्झर्लंड, इंग्लंड या देशासह 10 देशातील 280 उद्योजकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं 8 सप्टेंबर रोजी निधन झालं आहे. त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील लंडनला जाणार आहेत. भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 ते 19 सप्टेंबर 2022 रोजी लंडनमध्ये असतील. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारासाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा दिवस ब्रिटनमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे.